नमस्कार मित्रांनो, आज आपण या प्रथम वर्षाकरता आपल्याला मानवी भूगोल या विषयाचं आपण माहिती या आधीच्या लेक्चरमध्ये सुरुवात केलेली आहे. तर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मानवी भूगोल, आणि या मानवी भूगोलाच्या संबंधित अनेक पैलूवरती आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण थेट अनेक जे काही मानवी भूगोलासंबंधित विषय होते त्यामधला अत्यंत महत्त्वाचा जो आहे नागरी वस्ती या विषयाला सुरुवात केली होती. आणि जेव्हा आपण नागरी वस्ती या विषयाचा अभ्यास सुरुवात केला त्यामध्ये आपल्याला आज आपण बघतो की जे शहरीकरणाचे जे प्रमाण आज दिवसेंदिवस वाढत असते दिसून येते. या ठिकाणी वाढती लोकसंख्या असेल, या ठिकाणी असलेले मनोरंजन साधन असेल, बाजारपेठ असेल, प्रशासकीय काम असेल आणि अनेक शिक्षणाचे क्षेत्र असेल, या सगळ्या बऱ्याच गोष्टीमुळं आज ग्रामीण भागातल्या लोकांना आणि ग्रामीण भागातल्या अनेक लोकांना शहरीकरण या शहरामध्ये राहण्यास या ठिकाणी आकर्षक शहरी भाग जो आहे हा आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे, बिंदू बनलेला आहे, आकर्षणाचं एक ठिकाण या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि बरेच लोक जे आहेत आज अनेक आपले छोट्या मोठ्या ग्रामीण भागातून या शहरी भागाकडं हे जाताना त्या ठिकाणी स्थायी होताना दिसून येते. आणि याचं महत्त्वाचं कारण आपल्याला दिसून येतो की तो म्हणजे या ठिकाणी शहरी भागामध्ये अनेक रोजगार जे आहे हे रोजगाराची संधी या ठिकाणी थोड्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागापेक्षा उपलब्ध आहे. आणि या ठिकाणची जी जीवनशैली आहे हे एक जीवनशैली शहरी भागातली हे ग्रामीण भाग युवकांना खूपच आकर्षक करणारी आहे. त्याच्यामुळं दिवसेंदिवस शहरी भागाचा हा विस्तार होत आहे. आणि याच अनुषंगाने मागच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपण बघितला होता. यामध्ये आपण बघितलं की या ठिकाणी नागरी वस्ती जी आहे या नागरी वस्तीचे जे विविध घटक यामध्ये आपण कार्य जे आहे वर्गीकरण या ठिकाणी आपण केले होते. आणि यामध्ये आपण लोकसंख्येच्या आधारावर नागरीकरणाचे वर्गीकरण केले, अनेक घटकांच्या आधारावरती आपण या ठिकाणी जे अनेक शास्त्रज्ञांनी जे वर्गीकरण सांगितले ते वर्गीकरण आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण जे शहरी भागामध्ये विविध स्वरूपाचे कार्य हे चालते, जे सोयीसुविधा या ठिकाणी शहरी भाग देतो किंवा ग्रामीण शहर देतो, तर त्या प्रत्येक शहराचा ते कोणते कोणते आपल्याला सोयीसुविधा पुरवतात त्या सोयीसुविधांचा त्या कार्यात्मक विभागांचा या क्षेत्राचा आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला होता. यामध्ये अभ्यासाला सुरुवात आपण या ठिकाणी केलेली होती. आणि या अनुषंगाने आपण नगराचे कार्यात्मक विभाग हा पहिला अभ्यास करून नगराचा कार्यात्मक विभाग या क्षेत्र या विषयाला आपण सुरुवात केली होती. यामधले बरेच पॉईंट आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण निवासी क्षेत्र असेल जे अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी शहरी भागातून एका ग्रामीण शहरामध्ये केलेलं आपल्या दिसून येते. बाजारपेठ या ठिकाणी तहसील असेल तर त्या ठिकाणी विकली बाजार, शहरी भागात असेल तर प्रत्येक ठिकाणावरती आठवड्यातून 2 ते 3 बाजार आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारचा बाजार असेल, सोमवारचा, गुरुवारचा बाजार, या प्रकारे बाजाराचे क्षेत्र आपल्याला दिसून येते. आणि त्याच्या संबंधितसुद्धा आपण अभ्यास बजेट केलेला होता. प्रशासकीय कार्य, त्यानंतर औद्योगिक कार्य हे सुद्धा आपण बघितले होते.
आणि या ठिकाणी आता आपण जे राहिलेले पॉईंट आहेत त्यामध्ये परिवहन व वाहतूक असे पॉईंट आपण सुरुवात केली होती. या अंतर्गत जे काही बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, एअरपोर्ट असेल या इतर वाहतुकीचे जे काही घटक असेल तर त्या घटकाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, जसं आपण ग्रामीण भागाच्या दृष्टीने एक तुलनात्मक अभ्यास जर केला तर ग्रामीण भागामध्ये एकच रस्ता असतो आणि त्या रस्त्याच्या बाजूनं मेन रस्त्याच्या बाजूनं गावातून येणाऱ्या बसेस असेल काही असेल तर एक सोयीसुविधा या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. परंतु शहरी भागामध्ये बघतो की जसजसा एखाद्या शहराचा विकास होतो त्या विकासाप्रमाणे त्या शहरामध्ये वाहतुकीच्या किंवा परिवहनाचे जे ठिकाणं आहे या ठिकाणाचं सुद्धा चेंजेस किंवा बदल झालेला आपल्याला दिसून येते. तहसील लेवलवर बघित घेतलं तर आपल्याला एक ठिकाणी बस स्टँड आपल्याला दिसून येते फक्त, आणि तेही बस स्टँड बऱ्याच वेळी काही काही शहरामध्ये जर हायवेला रस्त्यालाच असेल तर त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात बस त्या ठिकाणीच थांबतात आणि त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्याची त्या ठिकाणी जागा आहे, बस स्टँड मोठ्या स्वरूपाची केलेली आपल्याला दिसून येते. परंतु थोड्या मोठ्या शहरामध्ये जर गेलो आपण तर या मोठ्या शहरामध्ये बस स्टँडसाठी एक मोठी जागा केलेली तयार जाते, त्या ठिकाणी त्या बस स्टँडसाठी त्या दुरुस्ती केंद्रसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे बस थांबा त्या ज्या येणाऱ्या गाड्या असतील तर त्या गाड्यांसाठी एक थांबण्यासाठी त्या बस डेपोमध्ये स्पेशल जागा केली जाते, येणाऱ्या जाणाऱ्यासाठी सुविधा या ठिकाणी केली जाते आणि मोठी जागा जी आहे हे दिली जाते. आणि त्यापेक्षा जर मोठं शहर झालं असेल तर दोन दोन बस स्टँड या ठिकाणी असले जातात दिसून येते. या दोन बस स्टँड यामुळे वाहतुकीची कोंडी होणे, वाहतुकीची सोयीसुविधा वाढवण्यासाठी आणि अनेक घटकामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे औरंगाबाद जर शहराचं उदाहरण जर घेतलं आपण तर या ठिकाणी मेन बस स्टँड आणि आत्ताच लगेच काही दिवसानंतर आपण बघतो जसजशी लोकसंख्या वाढली त्यामुळे एक सिडकोचं बस स्टँड या प्रकारचं आपल्याला केलेलं दिसून येते. आणि त्याचप्रमाणे या बस स्टँडच्या आजूबाजूनं ॲटो स्टँड, टू व्हीलर स्टँड आपल्याला दिसून येते, प्रायव्हेट गाड्यांसाठी जागा दिसून येते. त्याचप्रमाणे या प्रकारचे अनेक सोयीसुविधा या ठिकाणी पुरवल्या जातात. यासाठी स्पेशल जागा हे शहरामध्ये असते. रेल्वे स्टेशन हे ज्या शहरातून रेल्वे स्टेशन जाते तर या रेल्वे स्टेशनसाठी मोठ्या स्वरूपाची जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते रेल्वे मार्गावरती, आणि या ठिकाणी सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत या ठिकाणी केल्या जाते. परंतु ते शहर कशा प्रकारचं आहे, मेट्रो आहे, महानगर आहे, प्रमहानगर आहे की तहसील आहे, याप्रमाणे त्याच्यावर सोयीसुविधा अवलंबून असते. त्याचप्रमाणे बऱ्याच शहरामध्ये आजकाल विमानतळाची वाहतुकीची सोय केली जाते, यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध केली जाते. आणि या ठिकाणी येणाऱ्या जाणारे नॅशनल असेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल तर त्यानुसार त्याची सोयीसुद्धा ठिकाणी केली जाते. अशा प्रकारे प्रत्येक शहरामध्ये परिवहनाचा अत्यंत महत्त्वाचा रोल या ठिकाणी आहे, त्याच्यासाठी स्पेशल जागा ही निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर आहे शैक्षणिक क्षेत्र, या ठिकाणी हा सहावा पॉईंट आहे. त्यानंतर सातवा पॉईंट आहे शिक्षण, या शैक्षणिक क्षेत्र एज्युकेशनल झोन. आता या एज्युकेशनल झोनमध्ये आपण बघतो की आपण एखादं मध्यम एखादं गाव जर बघितलं तर या गावामध्ये ग्रामपंचायतची शाळा किंवा नगरपालिकेची अशी एखादी शाळा आपल्याला दिसून येते. जसजसं जे शहराची लोकसंख्या त्यानुसार दिसून येते. परंतु याच्यापेक्षा जर मोठं शहर असेल तर यापेक्षा मोठ्या शहरामध्ये एका ठिकाणी माध्यमिकपासून तर पूर्व प्राथमिकपासून तर ज्युनियर कॉलेजपर्यंत, सिनियर कॉलेजपर्यंत या ठिकाणी असलेली दिसून येते. एक किंवा दोन ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज, एखादं सिनियर कॉलेज आपल्याला दिसून येते. परंतु त्यापेक्षा जर मोठं शहर असेल तर या ठिकाणी एक शिक्षणाचं क्षेत्र या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते. मोठ्या स्वरूपात प्रायव्हेट शाळा, प्रायव्हेट कॉलेजेस त्यांचे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून दिली जाते. हे शहराच्या काही ठिकाणी मध्यभागी असतात तर आणि त्या एखादं जर जिल्ह्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी जर महत्त्वाचा जर विभागीय भाग असेल तर विभागीय शहर असेल तर जसं औरंगाबाद आहे, अमरावती आहे, हे जे विभागाचे शहर आहे या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी केली जाते. विद्यापीठासाठी मोठ्या स्वरूपात एका शहराच्या एका वेगळ्या बाजून शहरापासून मेन शहरापासून थोडा दूर अंतरावरती एक विद्यापीठाची जागा ही मोठ्या प्रमाणात निर्माण केली जाते. त्या ठिकाणी अनेक विभाग तयार केले जातात, त्या ठिकाणी जाण्यायेण्याची सोय केली जाते. सिटी बस असेल, सिटी बसची सोय या ठिकाणी असली जाते, बऱ्याच ठिकाणी दिसून येते. पाण्याची, इलेक्ट्रिकची अनेक घटकांची या ठिकाणी सोय केली जाते. अशा प्रकारे हे शैक्षणिक क्षेत्रसुद्धा हे कार्यात्मक आधारावरती या शहराचं एक महत्त्वाचं कारण. प्रत्येक शहरामध्ये शैक्षणिक कार्य ह्या दिवसांदिवस वाढत्या
पुण्यासारख्या शहरात जर बघितलं तर या ठिकाणी शैक्षणिक कार्यात्मक विभाग या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नॅशनल लेवलपासून ते इंटरनॅशनल इंटरनॅशनलपर्यंतचं जे शिक्षण संशोधन या ठिकाणी केलं जाते आणि ज्यामुळे भारतातील महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील अनेक लोक या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात नदीमध्ये आणि या ठिकाणी शिक्षणासाठी अनेक सुविधा सुद्धा या ठिकाणी पुरवल्या जातात. त्यानंतर जो आठवा जो आहे तो आहे मनोरंजन या सांस्कृतिक कार्यक्रम. मित्रांनो, मनोरंजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण बघतो की जे ज्याप्रमाणे मेट्रो शहर असेल, महानगर असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणी बऱ्याच वेळा विविध कार्यक्रम घेण्यासाठी टाऊन हॉल वगैरे या ठिकाणी केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम असेल या कार्यक्रम घेण्यासाठी टाऊन हॉल असेल, मंदिर, मस्जिद, क्लब वगैरे असेल, या ठिकाणी आपण बघतो की सिनेमाघर, बार, बाग वगैरे असेल, पार्क असेल, या ठिकाणी अनेक सोयीसुविधा ज्या आहे या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते आणि ह्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे क्षेत्र जे आहे या ठिकाणी निर्माण केले जाते. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटच्या आधारात गव्हर्नमेंटद्वारे बऱ्याचदा म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांचे स्वतःचे टाऊन हॉलसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी दिसून येते. अनेक टॉकीज या ठिकाणी मनोरंजनाच्या उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यासाठी आरोग्य मोठमोठे दवाखाने जे आहेत, ज्याप्रमाणे औरंगाबादमध्ये घाटी दोन मोठी घाटी, छोटी घाटी, याप्रमाणे गव्हर्नमेंट दवाखाने या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते. तर अशा प्रकारची सोयी कार्यात्मक आधारावरती सुद्धा त्यांना शहरातून हे कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी जे नागरी वस्ती अंतर्गत नागरी नगराचा कार्यात्मक वितरण या विभाग या क्षेत्र हे बघितलं, ज्यामध्ये परिवहन कार्यात्मक काम या ठिकाणी केलं जाते, शैक्षणिक काम या ठिकाणी केलं जाते आणि मनोरंजन असेल किंवा सामाजिक कार्य असेल सामाजिक सांस्कृतिक कार्य असेल इत्यादी कार्य या नगराद्वारे केलं जाते आणि हे अत्यंत महत्त्वाचा घटक महत्त्वाचा घटक आहे महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण का प्रत्येक शहरामध्ये काही थोड्याफार प्रमाणात जर सोडलं जसं इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, रेल्वे मार्ग असेल, विद्यापीठ असेल, हे बऱ्याच ठिकाणी काही स्पेशल शहरामध्येच उपलब्ध होते. परंतु बाकीच्या ज्या कॉमन गोष्टी आहे, परिवहन असेल, बाजारपेठ असेल, प्रशासकीय बिल्डिंग असेल, वाहतुकीची सोयीसुविधा असेल, तर हे मॅक्झिमम जे शहर आहे ते मग ते छोट्या स्वरूपाचं शहर असो की महानगरपालिका असो, नगरपालिका असो किंवा मोठ्या मेट्रो सिटी असेल, यासारख्या ज्या शहर असेल या शहरामध्ये दिसून येते. परंतु एअरपोर्टसारखं, रेल्वेमार्गासारखं असेल किंवा आपल्या विद्यापीठासारखं शैक्षणिक सुविधा असणारं क्षेत्र कार्यात्मक कामं असतील तर हे काही भागामध्येच काही शहरामध्येच उपलब्ध करून दिले जाते. आणि काही जर जागतिक लेवलवरती बघतो की आपण ज्याचा एक जगामध्ये काही काही भागामध्येच याचा जो कार्यात्मक काम जे आहे या मोठ्या मोठ्या शहरामधून केलेलं आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण नगराचा कार्यात्मक विभाग या क्षेत्र या विषयाचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर पुढच्या विभागा पुढचा जो पॉईंट आपण या पुढच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी बघणार आहोत तो पॉईंट. धन्यवाद.